지금이라. 이 아무치 콜리 밥을 굴라버리 뛰다. 예. लाइट्स के लिए बढ़ते नहीं काई हरकत नहीं ये थी लसना तुमचा अंजलीचा एकही फोटो दिसत नहीं घरात अगं जी मनात आहे डोळ्यात आहे सतत तिच्या फोटोची काय गरज शिवाय इथे ह्या घरात जर तिचा फोटो लावला असता तर त्याच्यावर धूळच साचली असती म्हणून तिचे सगळे फोटो तिच्या बाबांकडेच ठेवले बरोबर आहे बऱ्याच दिवसानंतर उघडली वाटतं खोली अंजलीचे बाबा गावाला गेल्यानंतर आजच आले इथे आलं ना की उदास वाटायचं बघ पण आता तू आलीस ना आता नाही वाटणार तुम्हाला कधीही अंजलीची आठवण आली ना तर तुम्ही येत जा इथे हो तुला खोली आवडली ना हो खूप छान आहे माझ्या नवीन जगाचा पाया याच खोलीत उभा राहील तुमचे आशीर्वाद आणि अंजलीच्या शुभेच्छा असतील माझ्या बरोबर तू विठ्ठलाला फूल वाहिलंस आणि लाईट्स आले बघ माझा विठुराया मला कधीच टाकणार नाही माझ्या आयुष्यात नेहमी उजेड आणेल तो खूप रात्र झाली अहो मीरा आली नाही अजून अगं हो तुझं बिझनेस नवीन आहे वाढतोय वेळ द्यावा लागणारच तुला सांगतो हिरा आपण ना मीराचा बिझनेस जर असाच वाढणार असेल ना तर तिला आर्थिक मदत करू शकतो मी काय बोलतेय तुम्ही काय बोलताय तुला काय काळजी करायची सवयच आहे पण ही आपली बँक स्टेटमेंट बघून माझी काळजी मिटलेली आहे आपण मीराला भांडवल उभं करून देऊ शकतो तिच्या बिझनेस साठी कर्ज न घेता मग त्यासाठी बँक स्टेटमेंट कशाला बघायला हवीत आपला आपल्याला अंदाज नाही का अरे हो 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 तू ओरडून का बोलतीस पण अहो किती वाजलेत बघा मीरा आली नाहीये अजून हे सांगतेय मी तुम्हाला कळतच नाहीये अरे बापरे खूप वेळ झाला एक मिनिट बर तू काही फोन वगैरे केला नाहीस का तिला अहो मी केला तिला फोन चार वेळा केला पण बंद आहे फोन तिचा आणि तिचाही काही फोन आलेला नाही बर 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 ठीक आहे मी बघतो एक मिनिट काय झालं नाही बंद नाही त्याचा फोन
साकेत कुठे आहे? वरचेवर लाईट जातात वाटते इथे. मेणबत्त्या आणून ठेवायला पाहिजेत घरात. आता असेल का एखादी मेणबत्ती? घाबरू नकोस, जात असतात तिथे लाईट्स मध्ये मध्ये. घाबरले नाहीये मी. चांगली माणसं नीच लोकांना घाबरत नाहीत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात नाही तर त्यांना नामोहरम करतात. कशासाठी आलास तू इथे? काळजी काळजी तुझी मला. तुझ्या आयुष्यात उजेड करायला आलोय. आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी. आजा आजा सनम मधुर चांदनी में हम. तू पण जेवली नाहीयेस, मी पण उपाशी. चल एकत्र जेवूया. ठरवून सुद्धा असं कॅन्डल लाईट डिनर जमलं नसतं ना. आजा सनम मधुर. बघितलंस? तुझ्या मिणमिणत्या कॅन्डल लाईट डिनर वर माझ्या उज्ज्वल भविष्याच्या प्रकाशाचा झोत पडलाय. माझं नशीब मला सांगतंय की मी तुझ्या बरोबर अन्नाच्या एका घासाचाही संबंध ठेवू नये. त्यामुळे सगळं उचलायचं इथून आणि निघायचं. नवरा आहे मी तुझा. होतास, आता नाहीयेस. मी मानत नाही तुला माझा नवरा. आपण कायद्याने वेगळे झालेले नाही होत अजून. त्यासाठीही मी तयार आहे. होऊया कायद्याने वेगळे. तू काय बोलतेस, कळतंय का तुला मीरा? व्यवस्थित कळतंय. मी घटस्फोटासाठी तयार आहे. मुजोरी करतेस मीरा, तोंड घशे पडशील एक दिवस. मीच संपवेन तुझी मग्रुरी. ठीक आहे, तुला जे करायचं ना ते तू कर, मला जे करायचं ते मी करते. नाही तुला माझ्या पायाशी चुकवलं ना, ऋषी नाव लावणार नाही. थांब. हे घे आणि बाहेर रस्त्यावर बसून खा. Yeah.
होतीस कुठे इतका वेळ? किती वाट बघायची? साधा एक फोन नाही करता येत तुला? तो तर बंदच असतो अर्धा वेळ. घरच्यांची कटकट नको असते ना. आता आमची काळजी म्हणजे हिला जर कटकट वाटत असेल तर ते दुर्दैवच म्हणायचं आमचं. अहो तू होतीस कुठे दिवसभर? खाल्लंस ना काहीतरी? जेवलीस की नाही? हे बघ, दिवसभर उन्हात वणवण फिरत असतेस, पाणी पीत जा भरपूर, आणि दिवसातून एकदा तरी फोन करत जा. का तुझ्या काळजीपोटी इरा जेवत नाही हे कळतं का तुला? सगळं कळतंय तिला, पण तिचे हट्ट या सगळ्यापेक्षा मोठे आहेत. ते मोठे नाहीयेत, महत्वाचे आहेत. माझ्या जगण्याचा आधार आहेत ते. माझ्यापासून माझा आधार हिरावून घ्यायचा का तुम्हाला? मी सतत खुरडत जगावं असं वाटतंय का तुम्हाला? मीरा, हो आई, खरं बोलते. अगं मी काही लहान आहे का आता? राणे मॅडमच्या ऑफिस मध्ये होते, मी काम करत होते, तुला माहिती आहे ना. आणि कामात असल्यावर माझं लक्ष नसतं इतर कुठे. माझा मोबाईल बंद होता, नाही कळलं मला. आणखीन काय सांगू? अगं पण तुझ्या काळजीपोटीच आम्ही सगळं हे बोलतोय ना. नका करू माझी काळजी. घरात सानिका आहे ना, तिची काळजी कर. अच्छा अच्छा, आणि तिच्याकडे आमचं दुर्लक्ष होऊ नये म्हणून हा असा मार्ग निवडलायस का तू? याचा विचार तुम्हीच करा. मी काय सांगणार, तीही प्रेग्नेंट आहे, तिलाही डोहाळे लागले. तिला काय हवं नको ते बघा, तिचे लाड पुरवा. अगं तुम्ही दोघी प्रेग्नेंट आहात, एका मुलीचंच कौतुक करायचं का? तेच करतेयस तू, दिसतंय मला. तू जबाबदारी आहेस आमची, एकटी आहेस, तुला आनंदात ठेवणं हे कर्तव्य आहे आमचं. जबाबदाऱ्या पूर्ण करताना सानिकाच्या भावनांकडे दुर्लक्ष होत आहे, तसं नका करू प्लीज. पहिली प्रेग्नन्सी एकदाच येते मुलीच्या आयुष्यात, तिला फुलासारखं जपा. या आठवणी कायम राहणार आहे. अगं तू सुद्धा पहिलट करीनच आहेस. माझे लाड पुरवतोय माझा विठुराया. माझ्या मनाप्रमाणे माझं काम सुरू झालंय. आता मी माझ्या पायावर उभी राहू शकेन, माझ्या बाळाचा नीट सांभाळ करू शकेन. मला जे हवं ते सगळं मिळतंय मला. सानिकाला काय हवं याकडे लक्ष द्या. माझी काळजी नका करू तुम्ही. मीरा, राम साहेब, जाऊ दे तिला. बरोबर बोलते ती, नको जाऊ सुतीच्या मागे. अहो काय बोलताय तुम्ही? ती लहान आहे, तिला कळत नाहीये, पण आपल्याला तर कळतंय ना. नाही, ती लहान नाही आहे रा, समजूतदार आहे. जिजाऊन महाराजांच्या वेळी घोड्यावर बसण्याचे, तलवार फिरवण्याचे डोहाळे लागले होते. आपल्या मीराला स्वतःच्या पायांवर उभं राहण्याचे डोहाळे लागले. आंबे डाळ आणि लिंबाच्या लोणच्यामध्ये नाही बांधून ठेवू शकत आपण तिला. जा साकेत, जा वर जातो. चल, खूप रात्र झाली. खूप माया करतात आई बाबा, पण त्यांनीच प्रॉब्लेम होणार हे कळत नाहीये त्यांना. सानिकाचं डोकं पुन्हा कधी तिरकं चालेल ते सांगता येत नाही. मी काहीही सहन करेन, पण तिच्या प्रेग्नन्सीत प्रॉब्लेम येऊ शकतात हे विसरून कसं चालेल मला? तिथून एकदम निघून जाणं शक्य नाही.
हळूहळू इथे येणं कमी करावं लागेल. मीरा चुकीची वागते ते पटलंय ना तुला? मलाच काय, घरातल्या सगळ्यांना पटलंय ते. का अशी वागते ती? आई बाबांनी तुझ्याकडे पूर्ण लक्ष द्यावं, तुला स्पेशल ट्रीटमेंट मिळावी म्हणून ती जास्तीत जास्त घराबाहेर राहते. अरे देवा, असं आहे का? म्हणजे तिने तसं स्पष्ट सांगितलं नाही, पण तिच्या बोलण्यात कळत आहे, ते वेळोवेळी कळत आहे. तसं जर असेल ना साकेत, तर मी बोलते तिच्याशी. बोलावं तर लागणारच आहे. तिला असं वाटत असेल का की तिने या घरात राहिलेलं तुला आवडत नाही? साकेत, मला असं का वाटेल? आणि ती घरात नाही राहणार तर कुठे राहणार आहे? माझ्या मनात तसं काही नाहीये. खरच हे ऐकून खूप बरं वाटलं मला सानिका. तुझं डोकं शांत असेल ना की मीही निवांत असतो. माझं डोकं शांतच आहे साकेत, नको काळजी करूस तू. थँक्स डियर, आलोच मी. माझं डोकं शांतच आहे, पण त्या शांत डोक्यानेच मला असं वाटतंय की मीरा घराबाहेर राहिलेलीच बरी. नको मला ती घरात. सानू, मुगाचं सूप केलंय मी, ते आधी आणि मग खायला बस. आई अगं, सूप आणि खाणं दोन्ही एकदम हेवी होऊन जात ग. नको बस. मी आई आहे तुझी, मला जास्त कळतं, तसंच करायचं. ही ना तुझी हुकुमशाही आहे, मुस्कट दाबी आहे. मी या वृत्तीचा निषेध करते. भाषण नंतर जा, मीराला बोलवून आण जा. ओके, मग उरलेलं भाषण आम्ही दोघे मिळून देऊ तुला. काय गालातला गालात हसताय मॅडम? काय आठवलं? काही नाही. हे काय घेऊन आलाय? काय नाही, फ्रेश पालक दिसला म्हटलं घेऊन जाऊ, तर पोरीनं छान सूप करता येईल आणि आमच्यासाठी पालक पनीर, दोन्ही गोष्टी कशा तब्येतीला चांगल्या नाही का? नाही, पालक ऑलरेडी आहे घरी. मग आता आपण पालक पराठे करूया, पालक भात करूया आणि भजी सुद्धा पालकाचीच करूया. म्हणजे सगळं करूया पण फक्त पालकाचंच करूया. अरे देवा, असं झालं होय. नाही काय ना, तुझ्यासारखे पालक असले की नाही की माझ्यासारख्या गरीब बिचाऱ्या पालकांची गैरसोयच होते. काहीतरी असं छाप पाडण्यासारखं करायला जावं तर तोंडघशीच पडायला होत. बाबा, मीरा नाहीये तिच्या खोलीत. सकाळ सकाळी कुठे गेली? हो ना, सांगून सुद्धा नाही गेली. पोटात अन्नाचा कण नाहीये तिच्या. काय या पोरीचं सुरू आहे ना, ते तिच्या विठ्ठलालाच माहित. खरंच विठ्ठलाची मूर्ती कुठे गेली? हा